बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. टेंभू योजनेचे पाणी खणापूर अटपाडी भागासाठी जीवनदायी असून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. टेंभू योजनेचे काम करत असताना विटे शहरालगत असलेल्या कणबी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या पाईपलाईन फुटल्या असल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः नुकसान झाले आहे. एकंदरीतच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे व बेफिकिरीमुळे या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तरीही प्रशासन मात्र या गोष्टीकडे लक्ष द्यायला अजूनही तयार नाही. यामध्ये काही शेतकऱ्यांच्या 10 एकर ऊस लागवडी क्षेत्रात असणाऱ्या पाईपलाईनही फुटल्या असल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असता इथल्या कार्यकर्त्यांची अरेरावीची भाषा बोलली जाते. अधिकाऱ्यांकडून व कॉन्ट्रॅक्टरकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता लोकांच्यातून उपस्थित होतोय. शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारं धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि त्यांचं भवितव्य या शेती या निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतं. अशा परिस्थितीत दुष्काळाचं सावट असतानाही टेंभूच्या पाण्याची सोय करत असताना इथल्या शेतकऱ्यांच्या काही पाईपलाईन फुटल्यात. प्रशासनाच्या बेफिकरीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर आज आपण आलो आहोत कळंबीमध्ये. तर आपल्या बरोबर इथले काही शेतकरी आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आपलं नाव? माझं नाव रविकांत लक्ष्मण शिंदे. मी वैयक्तिक खांबाळच्या तलाव्यातून आसनवरून 4 किलोमीटर पाईपलाईन माझ्या शेतासाठी आणल्या. माझ्या पाईपलाईनवर माझं 5 एकर डाळीब आणि इतर 10 एकर असं जवळजवळ 15 एकर शेती अवलंबून आहे. आणि टेंभूचं काम करताना इथं आमच्या माझ्याबरोबर माझ्या सर्व शेतकऱ्यांच्याही इथं पाईपलाईन टेंभूचं खोदकाम करताना फोडण्यात आल्या होत्या. त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली होती की पाईपलाईन शक्यतो वाचवा, परंतु त्यांनी आमचं काय ऐकलं नाही आहे. आणि नंतर त्याची भरपाई देतो म्हणले आणि कोण दखल घ्यायला तयार नाही आहे. वारंवार फोन करून विचारणा केली तर प्रतिनिधी पाठवतो, दिवाणजी येतील बघतील नंतर देतो. खालच्या लोकांना त्यांच्या दिवाणजींना फोन केला तर 2 दिवसात येतो, बाहेर आहे. नंतर बघून त्यांनी पाहणी करण्यासच 1 महिना विलंब लावला. 1 महिन्यानंतरही आज येतो उद्या येतो, मशीन शिल्लक नाही अशी कारणं सांगत आता जवळ 3 महिने झाले तरी अजून कुणालाही पाईपलाईन जोडून दिलेल्या नाहीत आणि आमचं नुकसान होतं आहे. आता माझे पाईपलाईन फुटल्यामुळं माझ्या बागेचं नुकसान झालेलं आहे. झाडेही माझे वाळलेले आहेत, काय आंब्याची झाडेही वाळलेले आहेत. असं प्रत्येक शेतकऱ्याचं काही ना काही भरपूर नुकसान झालेलं आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी वाट बघून पिकाचं नुकसान नको म्हणून स्वतःच पाईपलाईन पदर खर्चानं जोडून घेतलेत. त्याचेही भरपाई देतो म्हटले, परंतु अद्याप कोणतीच त्याच्यावर कारवाई केलेली नाही. कॉन्ट्रॅक्टरवर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर ते फोनही उचलत नाही आहेत. तर प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेऊन ह्याचा शेतकऱ्यांना काही भरपाई द्यावी अशी मी विनंती करतो. आपले काय प्रश्न काय नाही? पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी फोडलेले आहेत, त्या फक्त जोडून द्याव्या त्या किंवा जिने जोडलं त्या त्यांची. तुम्ही तक्रार केली का तशी? तक्रार केलेली आहे बऱ्याच वेळा. त्यावर प्रशासनाचा काय प्रतिसाद? काय प्रतिसाद नाही, येतो बघतो दुरुस्त करून देतो अशाच हे केलेले. तुम्ही आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी टेंभूचं पाणी आणण्याचं वचन जे पूर्ण करत असताना अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अडचण निर्माण करत आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीत. आमदारांच्या दोन्ही आमदारांनी त्यांना सांगून पण त्या ठिकाणी आले आले अजून अधिकारी आमच्याकडे भेटा आलेले नाही आहेत. आमची पाईपलाईन फुटल्या. माझं नाव विलास कदम. आलसन तलावरून पाईपलाईन आली, आमची पाईपलाईन फुटल्या आणि आमचा 5 ते 6 एकर ऊस आहे आणि आम्ही जोडली आहे पण आम्हाला ती नुकसान भरपाई मिळावी. आमची पण पाईपलाईन फुटल्या. आमचं बी तर हळदीचं नुकसान झालंय, हळद लावलेले. तरी तुम्ही तक्रार केली का तशी? होय केली ती, की तक्रार केली तरी आज येतो उद्या येतो असंच उत्तर उडवा उडवीची देते. आपलं नाव? भाग्यश्री जाधव. कुठल्या पिकाचं नुकसान झालं? मोठ्या मधनं गाठली होती पाईपलाईन, गाठली होती पाईपलाईन, गाठलेले 5-6 सारे गेलेले. त्या मोठ्या ओसाच्या 10 गुंठ्याचं क्षेत्र गेलेलं आहे. आधी पाईपलाईन फुटली होती, आज उडतो उद्या जोडतो मनातीन काय जोडली नाही. आमचं पीक वाळायला लागले आहो, आमचं आम्ही परत जोडून सोडलं. त्यानंतरही नांगरून 4-5 वाड्यापर्यंत दगाड काढायला लागलं, त्याला पैसे आमचं खर्च झालं. हे सगळं भरपाई आमची मिळाली. केलं 5-7 हजार रुपये खर्च झालं. एवढा मोठा ऊस गेला आता ते दुवार लावायला लागणार. 22,000 नुकसान झाले आमचं.
थोडं आम्हाला मिळावं त्यातनी विचारलं तर बघू परत बघू परत म्हणून परत काम झाल्यावर निघून गेली परत कोण आता येत नाही जात नाही तर आम असं करून आमचंही नुकसान झालेलं आमचं आम्हाला मिळावं एवढी विनंती. नाव सांगायचं नाव आपलं मधुकर शंकर कुंभार. तुमचं कुठल्या काय नुकसान झालंय? उभ्या ओसातनं घातलेलं आहे पिकात. मग त्याबाबत तुम्ही तक्रार केली? तक्रार केली तर तिने काय न ऐकल्या गत केलंय नुसतं पाईप फुटले सगळे झाले जवळजवळ 7-8 गुंड ऊस गेला आहे आमचा. त्या ऊसा आम्ही काम करतो मधुकर कुंभाराच्यात कामाला असतो आपण मालकं नसते तिथं जाग्यावर मालकं तर कण वराडते ते मालक दुकानात असते त्यामुळं आमच्याकडे लक्ष देत नाही ते कॉन्ट्रॅक्टर. एकंदरीत शेतकऱ्यांच्या या समस्येतून आपल्याला असं चित्र पाहायला मिळते की शेतकऱ्यांनी त्यांच्या पाईपलाईनची तक्रार प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन याबाबतीत लक्ष द्यायला तयार नाही. या शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना फोन लावले किंवा कॉन्ट्रॅक्टर जवळ तक्रार केली तर ते उडवाडूची त्यांना उत्तरे देत आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो तुम्ही सुद्धा यशस्वी होता.